सिन्नरमधील टँकर घोटाळ्याबाबत झी मीडियानं दाखवलेल्या वृत्ताची गंभीर दखल मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी घेतली आहे. टँकरमार्फत होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा दैनंदिन अहवाल तयार करून पाठवा असे आदेश कदम यांनी दिले आहेत. झी मीडियानं कालपासून टंचाईग्रस्त सिन्नर तालुक्यातल्या टँकरच्या माध्यमातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचं वास्तव उजेडात आणलं होतं. पाण्याचा टँकर गावात पोहोचतो मात्र नागरिकांपर्यंत पाणीच पोहोचत नाही अशा तक्रारींना झी मीडियानं वाचा फोडली. सरकारनं पाण्याच्या टँकरला GPS यंत्रणा लावण्याचे आणि त्या माध्यमातून पाणीपुरवठ्यावर देखरेख ठेवण्याचे आदेश दिले होते मात्र GPS यंत्रणा केवळ शोभेसाठी लावल्याचं झी मीडियानं उघडकीला आणलं होतं. आज सूचना दिलेत कलेक्टर आणि शिवोला, रोज संध्याकाळी 10-11 वाजता 12 वाजता तुम्ही आढावा घ्या की ज्या ठिकाणी टँकर सुरू झाले किती पोहोचले, किती गेले नाहीत, कुठल्या वेळेला गेले, याचा डेली आढावा कलेक्टर शो रोज घेईल आणि त्यामुळे लोकांना अशी चुकारगिरी कॉन्ट्रॅक्टरला किंवा टँकरवाल्याला करता येणार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.